So very good morning to one and all. I hope all of you got your score of first unit test. Have you got? Yes, all of you? Yes. Yes, sir. Score? Yes. The fourth question. Yes, tell me. So any doubt regarding first unit test? Sir, fourth question. What is that actually? Tell me. Yes. Now screen, is it visible? Question paper is now visible? Yes, sir. This one, with increase in temperature what of the metals, the value of resistance R. Has na? That's a khalcha, sir. Okay. A circuit which parameters are changed according to the voltage and currents is called linear circuit. Non-linear. How it will be non-linear? तुम्हाला मी ओम्स ला सांगत असताना सांगितलं होतं बघा लिनियर इलेमेंट नॉन लिनियर इलेमेंट आय थिंक फर्स्ट क्लास मध्ये आपण पाहिलेला बायलॅटरल इलेमेंट म्हणजे काय लिनियर इलेमेंट म्हणजे काय नॉन लिनियर म्हणजे काय ऍक्टिव्ह नेटवर्क पॅसिव्ह नेटवर्क काय असत लिनियर इलेमेंट याचं मीनिंग असत की व्होल्टेज आणि करंट चेंज केलं जर चेंज झाला तर त्याचे सर्किट पॅरामीटर्स किंवा जे काही आहेत ते चेंज होतात ठीक आहे त्याला लिनियर म्हणतो बायलॅटरल लिनियर इलेमेंट म्हणजे कोणतं आहे रेजिस्टन्स असेल येस नॉट चेंज असेल तर लिनियर येणार नाही सर आवाज येत नाही आहे तुमचा येस काय म्हणताय पॅरामीटर ऑफ सर्किट्स नॉट चेंज्ड विथ द व्होल्टेज असेल तर लिनियर येईल ना आणि नॉन लिनियर म्हणजे मग अहो एक पॅरामीटर चेंज झाला म्हणजे दुसरा पॅरामीटर चेंज होतोय याचं मीनिंग काय झालं लिनियर झालं ना रिलेशन नॉन लिनियर म्हणजे एक पॅरामीटर चेंज होतोय पण दुसरा चेंजच होत नाही त्याच्या बरोबर त्याला म्हणून आपण नॉन लिनियर बायलॅटरल म्हणजे कोणते ज्या सर्किट इलेमेंटच्या अक्रॉस आपण जर डीसी व्होल्टेज सोर्स लावला आणि त्याची पोलॅरिटी जर चेंज केली तर त्याची जी काही कॅपॅसिटी आहे त्याची जी काही प्रॉपर्टीज आहे त्या सेम राहतात उदाहरणार्थ रेजिस्टन्स हा बायलॅटरल इलेमेंट आहे पण कॅपॅसिटन्स हा बायलॅटरल इलेमेंट नाहीये येस ऍक्टिव्ह नेटवर्क म्हणजे ज्या नेटवर्क मध्ये मिनिमम एक तरी व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स असतो त्याला ऍक्टिव्ह नेटवर्क म्हणतो आपण नॉन लिनियर म्हणजे कोणते इलेमेंट की जे इलेमेंट त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या व्होल्टेज आणि करंट बरोबर चेंज होत नाहीये त्यांना आपण नॉन लिनियर इलेमेंट म्हणतो किंवा पॅरामीटर्स म्हणतो आणि जे इलेमेंट व्होल्टेज आणि करंट सोबत चेंज होतात त्याला लिनियर इलेमेंट म्हणतो आपण आय थिंक ज्यांना 18-19 मार्क्स आहेत त्यांनी हाच क्वेश्चन मिस केलेला आहे किंवा चुकलेला आहे तुमचा ठीक आहे एनी डाऊट रिगार्डिंग सेम येस कॅल्क्युलेट आर टू हॅव यू सॉल्व बाय युझिंग अवर ट्रिक ऑर हॅव यू सॉल्व बाय कन्व्हेन्शनल मेथड हाऊ यू हॅव सॉल्व येस बिकॉज मेजॉरिटी ऑफ पीपल गॉट द करेक्ट आन्सर का गुगल सर्च केलं येस येस हा एक क्वेश्चन बऱ्याच जणांनी मिस केलाय बघा ए पॉइंट इन द सर्क्युट वेअर द टू ऑर मोर सर्क्युट एलिमेंट्स
circuit elements are combined is called node, not A and B. Answer only node. Okay. Branch काय करता तो? It is a circuit. It is a segment of electrical circuit network. Circuit or a network. Segment आहे तो ये. ठीक है. Actually branches एकमेकांना जोडून नोड तयार होत असतो पण ऍक्च्युअली जो कॉमन पॉइंट आहे त्याला आपण नोड म्हणतो आहे म्हणजे कॉमन पॉइंटलाच आपण म्हणू शकतो की तिथे नंबर ऑफ एलिमेंट एकमेकाला कनेक्टेड आहे म्हणून नोड आन्सर आहे इथं ठीक आहे आणि हा पण नंबर नाही बरोबर आणखी एक हा द फर्स्ट लॉ ऑफ किरचॉफ इज बऱ्याच जणांनी लेन्स लॉ ला क्लिक केलंय का केलंय काय माहित नाही त्यांनाच माहिती असेल केव्हीएल केव्हीएल ला क्लिक केलंय बऱ्याच जणांनी ठीक है आंसर है केसीएल फर्स्ट लॉ ऑफ किरचॉफ्स इज व्हाट केसीएल किरचॉफ्स करंट लॉ ओके टेल मी एनी डाउट रिगार्डिंग सेम यस सो टेल मी द अब्सेंट नंबर फॉर टेस्ट Who have not written the test? Yes. Yes. Roll number. Yes. Roll number 11. Not okay. Yes, roll number 16 is there. कुणाला काही आयडिया आहे का कारण 16 रोल नंबर आणि 11 रोल नंबर हे ऍब्सेंट असतात बऱ्याच वेळेस याचं काही रिझन माहिती आहे का कुणाला त्यांचं ऍडमिशन कॅन्सल वगैरे तर नाही ना येस रोल नंबर 22 ओंकार देवकर येस सर हॅव यू रिटन द टेस्ट Yes, sir. But your response is not there. Sir, आला की मला मेल आला सर. असं कसं काय होतंय वो मग तुमचा रिस्पॉन्स दिसत नाहीये. हे तुम्हाला रिस्पॉन्स दाखवतो मी एक मिनिट बघा. हे रोल नंबर 1, 2, 3. 11 चा एक नाहीये रिस्पॉन्स, 16 चा एक नाहीये, रोल नंबर 22 चा एक रिस्पॉन्स नाहीये बघा. दिसतंय ना तुम्हाला स्क्रीन खूपच छोटं दिसत सर नाही दिसतंय दिसतंय बरं बघा तुमचा रिस्पॉन्स दिसतंय का रोल नंबर 22 नाही दिसत आहे आणि तुम्हाला सांगतो मी टोटल रिस्पॉन्स आहेत 71 बरोबर तर मग त्याच्यामध्ये बघा हॅलो सर 3143 ऍडमिशन हॅलो हा बोला सर मला मेल आलाय तुमचा एन व्ही खांडेकर मी लेट दिली सर जरा टेस्ट रिस्पॉन्स तर दिसत नाहीये तुमचा काय माहिती ना गुगल किती मार्क पडले मला 19 ओके 19 मेल आलाय ना माझा तुम्हाला आता स्कोर रिलीज केल्यानंतर हो सर ओके रोल नंबर 25 इज देअर यस Who is roll number 25? Absent is there. Okay. Sorry. ठीक Yes, roll number 3143 cancelled. Okay. मला एक सांगा शेळके अमित कुंडली आणि कमलापुरे उदय सागर या दोघांपैकी रोल नंबर 67 कुणाचा आहे सर माझा आहे सर 67 उदय सागरचा आणि शेळके अमित कुंडली कॅन्सर रोल नंबर किती आहेत का ते प्रेझेंट येस शेळके अमित कारण दोघांनी पण तुम्ही सेम रोल नंबर टाकलेला आहे बघा इथे ई 67 आणि 67 शेळके अमित कुणाचा रोल नंबर आहे मग 67 नेमका सर माझा सर कमलापुरे कमलापुरेच आहे का हो सर याचा रोल नंबर किती आहे का आयडिया आहे का कुणाला
नाही सर. रोल नंबर 25 67 रोल नंबर त्याच्या सर काय अमित यांचा कुणाला की कॉन्टॅक्ट वगैरे नाही का यांच्या यांचा येस क्वेश्चन पेपर कसा सॉल्व केला गुगल सर्च करून यस आम आई ऑडिबल टू ऑल यस सर रोल नंबर 25 कोण आहे काही आयडिया आहे तुम्हाला येस नाव सांगा त्याच फक्त येस रोल नंबर 19 इज देअर येस रोल नंबर 19 आल्सो ऍब्सेंट ओके रोल नंबर 29 इज देयर ऍब्सेंट सिंगल डिजिट तर मार्क कुणाला पण नाही येत वाटत सगळ्यांना 15 16 खूप गुगल सर्च केलं वाटत Yes. Roll number 74 is there? Yes. Yes, Pranav Agmare. Yes, sir. मला सांगा तुम्हाला काय डाऊट आहे बरं सर ते बाहेर होतो का मी टेस्ट सोडवताना बाहेर होतात म्हणजे कुठं असायला पाहिजे होत नाही सर काम होत जरा बाहेर गेलतो गाडीवर होतो मग गाडीवर गाडी चालवताना टेस्ट केली सबमिट केली काय गडबडीत केलते त्यामुळं आपल्याकडे एक तास शिल्लक नव्हता दिवस भरातला 24 तासांपैकी 5 ला बाहेर गेलतो सर
सोबत मित्र वगैरे नव्हता जवळ गुगल सर्च करायला काय होत नेमक अबाउट 14 14 पेक्षा कमी आहे का कोणाला इथं मार्क्स नाही आणखी 13 ओके यस रोल नंबर 18 यांनी वाटते मला मनाने सोडवलाय क्वेश्चन पेपर असं आवाज येते का रोल नंबर 18 यस रोहित आम आय ऑडिबल टू यू यस रोल नंबर 18 इज देअर यस रोहित इज देअर हा सांगा काय डाऊट आहे तुम्हाला 20 पैकी 13 मार्क पडले तुम्हाला यस यांना किती बिझी असतात बघा रोल नंबर 19 दे हॅव ओनली पुट देअर फर्स्ट नेम कैवल्या Yes, Rohit, tell me. Reason behind the you have got 13 marks out of 20. You should got minimum 15 mark, 15. What is the reason? काय कारण आहे बरं 13 मार्क पडले तुम्हाला हा यस सांगा ना काय रिझन आहे त्याच्या माग यस आवाज येते का रोहित तुला माझा यस हॅलो हा बोला काय रिझन आहे त्याच्या माग हा बोला बोला रोहित बोलतो आवाज येत नाहीये तुमचा नीट नेटचा प्रॉब्लेम आहे सर थोडा आवाज क्रॅक होतो तुमचा हा आता येतोय बघा हा बोला काय रिझन आहे यस गाडगे प्रदीप एवढे मार्क्स काय पडले हो तुम्हाला 19 यस रोल नंबर 24 सुटला ना सर बहुत सोपा होता सुटली सगळी प्रश्न सोपा होता हा हो मॅग्नेटिक सर्किट अवघड काढूयात मग हो कोणता क्वेश्चन चुकलाय सांगा मला तुमचा लिनियर आता म्हणलं तुम्ही हा क्वेश्चन बऱ्याच जणांचा चुकलाय काय म्हणजे रिझन काय असू शकतो त्याच्या मागे 18 19 ज्यांना मार्क आहेत ना 17 त्यांनी हाच क्वेश्चन मिस केलाय आणखी तो फर्स्ट लॉ ऑफ केव्हीएल तो एक मिस झालाय बऱ्याच जणांचा गुगल मध्ये आन्सर कोणतं दुसरं आहे का यस गुगल मध्ये सर प्रॉब्लेम कसे येतील सर हा गुगल मध्ये काय होतं म्हणलं सांगा प्रॉब्लेमचे सोल्युशन येणार नाहीत ना मग तुम्ही सगळ्यांनी मनाने सोडवले का प्रॉब्लेम न्यूमरिकल जे होते ते मी तर सोडिलीत Yes. Okay. Karam nana se jatta bor.